एम पी एस सी प्रिलिम्स या परीक्षेमध्ये प्राचीन भारताचा इतिहास या घटकावर आयोगाने दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीसपर्यंत विचारलेले प्रश्न उत्तरे आणि स्पष्टीकरण याचा मागोवा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी देवबिरादर आपल्या सर्वांचे युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आज आपण एम पी एस सी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अँड आन्सर्स अँसेंट हिस्ट्री ऑफ इंडिया यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या आपण अभ्यासवरणनीती या व्हिडिओमध्ये आपण अभ्या एखाद्या विषयाचा अभ्यास करताना त्याच्या अभ्यासाचे टप्प्याचे तप, वर्गीकरण कसे करावे त्यानंतर कुठल्या घटकाचा अभ्यास कसा करावा एखाद्या घटकाचा अभ्यास कुठून करावा काय साधन सामग्री वापरावी याबद्दलची देखील माहिती घेतलेली आहे त्या पश्चात आपण प्राचीन भारताचा प्रश्नपत्रिका विश्लेषण यामध्ये आयोगाने कुठल्या घटकावर किती प्रश्न विचारलेले होते व त्या त्यामध्ये आपण एखाद्या वर्षी किती प्रश्न विचारले होते त्यानंतर त्याच्या उप घटकावर आणि उपघटकावर किती प्रश्न विचारले होते याचा देखील मागोवा घेतलेला आहे आणि जसे की आपल्याला परिचयाचे आहे इतिहासाचा अभ्यास करत असताना इतिहासाच्या कालखंडाचे प्राचीन भारताचा इतिहास मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये या तीन कालखंडांमध्ये याचे वर्गीकरण केले जाते आणि आपण याच श्रंखलेला पुढे घेऊन जे आहे ते आपण आणि तुम्हाला लवकरात चांगल्या पद्धतीने लक्षात येईल या अनुषंगाने आपण या आयोगाने विचारलेल्या प्रश्नाचे देखील जे आहे या तीन कालखंडात वर्गीकरण केलेले आहे आणि आज आपण प्राचीन भारतातील भारत यावरती विचारण्यात आलेल्या प्रश्नाचा आपण आढावा घेणार आहोत दोन हजार तेरा पूर्व राज्यसेवा परीक्षा गांधार कलाशैली डॅश कलाशैलीने प्रभावित झालेली होती आपल्याला जशी की माहिती आहे की ही गांधार कलाशैलीचा जो जी आहे तर तक्षशिलीच्या प्रदेशाच्या आसपास जो आहे प्रदेशात जी आहे ती विकसित झाली होती आणि गांधार कलाशैलीविषयीची आणखी एक बाब म्हणजे गौतम बुद्धांच्या अनेक प्रतिमा या कलाशैलीत ज्या आहेत ते शिल्पित केल्या गेलेल्या होत्या आणि ह्या दगडातील नाजूक कोरी काम केले केलेल्या अशा एक ज्या आहेत त्या मूर्त्या होत्या आणि या कलाशैलीवरती जे आहे तर युनानी व रोम या कलाशैलीचा जो आहे प्रभाव होता नद्या व त्यांच्या वैदिक नावांच्या जोड्या याचा आपण थोडाफार अभ्यास जो आहे तो सिंधू नदी प्रणाली या व्हिडिओमध्ये देखील केलेला आहे आणि काही वेळा आपल्याला जरी पर्याय जरी लक्षात नसतील तर आपण जे थोडक्यात जरी माहिती आपल्याला माहिती असेल त्यानुसार आपण देखील माहिती योग्य पर्याय शोधू शकतो जसे की सरस्वती नदी म्हणजे सरस्वती नदी परशुनी म्हणजे रावी नदी याचा आपण अभ्यास जे आहे हिंदू सिंधू नदी प्रणालीच्या ह्याच्यामध्ये केलेला होता त्यानंतर आसी काणी म्हणजे चिनाब नदी हे देखील आपण माहिती तिथे घेत घेतली होती आणि विस्तता म्हणजेच झेलम याच्यावरून जे आहे याचा पर्याय तीन हे योग्य उत्तर असेल त्यानंतर जे आहे खालीलपैकी कोणती नाटके हर्षवर्धनाने लिहिली आणि आपल्याला माहिती आहे की सम्राट हर्षवर्धन हा वर्धन घराण्यातील राजा होता त्यानंतर नरवर्धन प्रभाकरवर्धन राजवर्धन हर्षवर्धन यांचा कालक्रम काय होता त्यानंतर हर्षवर्धनाने आपली साम्राज्याची राजधानी जी आहे ते आ, ग्रहवर्मा आपल्या आप बहिणीचं लग्न राजश्रीचं लग्न जे ग्रहवर्मा यांच्याशी झालं होतं ग्रहवर्माच्या मृत्यूच्या पश्चात हर्षवर्धनाने येथे राजधानी कशी साम्राज्याची राजधानी बनवली त्यानंतर चिनी प्रवासी युआन शुआन हा जो भारत भेटीला आला होता त्यांनी देखील जे आहे त्या या हर्षवर्धनाच्या साम्राज्यामध्ये राहून प्रयाग येथील जे आहे ते सभेम महासभेमध्ये देखील तो भाग घेतला होता आणि द बौद्ध धर्म स्वीकारला होता हर्षवर्धनाच्या दरबारी जो आहे वानभट्ट नावाचा हा जो होता आ, कवी दरबारी होता आणि हर्षवर्धनाला जो आहे उत्तर भारतातील शेवटचा बौद्ध धर्मीय किंवा उत्तर भारतातील शेवटचा महान हिंदू सम्राट असे संबोधले जाते याबद्दलची माहिती आपण हर्षवर्धनाच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तर या हर्षवर्धनाने जे आहे प्रियदर्शिका रत्नावली आणि नागानंद ही तिन्ही नाटके जी आहेत ती यांनीच रचली होती यावरून याचा पर्याय जे असेल ते तिन्ही त्यानंतर आजात शत्रु हा जो आहे बिंबिस मगधचा राजा बिंबिसार याचा मुलगा होता यावरून हा जो आहे तो मगध घराण्याशी संबंधित असल्याचं आपल्याला लक्षात येतं आणि याचा कालखंड जो आहे इसवी सन पूर्व चारशे एक्क्याण्णव ते चारशे साठ असा संबोधला जातो आणि त्यांनी जे आहे काशी वैशाली हे मगध साम्राज्याला जोडले होते आणि याच्याच कालखंडामध्ये जे आहे राजगृह येथे प्रथम बौद्ध धर्मीय परिषद भरली होती तर त्याची आता आपण पर्याय पाहूयात अजा कुणी हे नाव देखील सुद्धा होते हे बरोबर आहे तो हर्या घराण्याचा शेवटचा शासक होता हे वाक्य जे आहे ते चुकीचं आहे कारण तो हरिया घराण्याचा जो आहे तो आ, दुसरा राजा होता म्हणजे बिंबिसार नंतर गादीवर आलेला तो दुसरा राजा होता त्याच्या शासन काळात राजगृह येथे प्रथम बोध परिषद आयोजित केली होती हे बरोबर आहे त्याचबरोबर त्याने लिचवी राजाला मगध मध्ये विलीन केले होते म्हणजेच काय ब चुकीचं आहे फक्त याच्यावरून आपल्याला जे आहे पर्याय दोन हे योग्य उत्तर आहे जे आपल्याला समजते त्यानंतर अगदी सुरुवात सुरुवातीची संस्कृत नाटके त्यांनी लिहिली ती ताडपत्रावर लिहिलेली हस्तलिखिते तु तुकड्यांच्या स्वरूपात खरे तर आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती गोबीच्या वाळवंटाच्या सीमेवरील तुर्फान येथे सापडली प्राचीन भारतातील हा कोणता लेखक आहे आता याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते प्राचीन भारत याच्याशी संबंधित असल्यामुळे समजून घ्यायला पाहिजे की आता याच्यामध्ये सर्व पर्याय जो आहे तो पण एक 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 पर्याय समजून घेऊया कालिदास जे यांचा जन्म जो आहे तो इसवी सणाच्या चौथ्या ते शतकात झाला होता आणि मृत्यू यांचा पाचव्या शतकात झाला होता आणि गुप्त साम्रा गुप्त साम्राज्याच्या कालखंडाच्या वेळेस जे होते ते, ते समकालीन होते आणि विक्रमादित्य यांच्या राज मध्ये जे आहे ते राजकवी म्हणून होते याच्याबद्दलची आपल्याला माहिती आहे त्यानंतर अश्वघोष हे यांचा उत्तर भारतामध्ये जन्म झाला होता आणि ते पहिले संस्कृतचे नाटककार होते आणि कालिदासाच्या अगोदरचे सर्वात आ, महान भारतीय कवी म्हणून जे आहे ते अश्वघोष यांना संबोधले जाते आणि त्यांनी जे आहे अभिजात संस्कृतमध्ये जे लिखाण केले होते आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये जे आहे महालंकारा सौंदरानंदा बुद्धचरित्रा संस्कृत असे त्यांचे जे काही लेख होते त्यावरून याचं जे हेच जे उत्तर जे आहे ते कालिदास बहुतेक जणांना असं वाटत असेल तर कालिदास ते उत्तर ते यो, उत्तर जे आहे योग्य उत्तर आहे आणि कालिदासांबद्दल आणखी जर म्हंटल तर जे आहे की त्यांच्याबद्दल त्यांनी मेघदूत रघुवंश कुमार संभवा अभि अभिज्ञान शंकुतलम मालविका ग्रीमित्रम विक्रमोवासियम असे जे आहेत ते आणि अनेक अनेक ग्रंथ आणि काव्य त्यांनी लिहिलेले आहेत त्यांना संस्कृतमधील सर्वात महान कवी असे संबोधले जाते आणि जगात असलेल्या उत्त स सर्वात प्राचीन आणि उत्तम लिखाणांमध्ये देखील जे आहे ते यांच्या लेखन लेखनाचा समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर डॅश मात्र अश्मयुगानंतर लगेचच लोहयुगाची सुरुवात झाली आणि मध्यांतरीच्या काळातील ताम्रयुगाच्या खान खुनाही सापडल्या नाहीत तर याचं उत्तर जे आहे या हे जे जे आहे लोहयुगाचे भरतूर सारे जे अवशेष किंवा जे आहेत किंवा ताम्रयुगाच्या खुना जे आहेत ते आपल्याला उत्तर भारतामध्ये सापडलेल्या आहेत पश्चिम भारतामध्ये सापडलेले आहेत त्याचप्रमाणे पूर्व भारतामध्येही सापडलेले आहेत परंतु आपल्याला दक्षिण भारतामध्ये याचा काहीही आपल्याला जे खुनाही सापडल्या नाहीये त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते दक्षिण भारतामध्ये त्यानंतर खालील विधाने वाचून उत्तराचा योग्य पर्याय निडवा प्राचीन काळात भारतीयांनी ग्रीक नाण्यांचे अनुकरण केले कारण भारतीय नाण्यांचे वजन व आकार अनिश्चित असे हे उत्तर हे जे आहे हे वा, वाक्य जे आहे ते किंवा विधान जे आहे ते योग्य आहे ग्रीकांची नाणी आकर्षक होती हे देखील विधान बरोबर आहे ग्रीकांची नाणी निश्चित वजनाची होती हे देखील विधान बरोबर आहे भारतीय नाणी अहत मुद्रा पद्धतीची असत हे देखील बरोबर आहे त्याचप्रमाणे आपण हेही पाहिलं होतं की प्राचीन भारतामध्ये जे आहे ते ज्या नाण्यांवरती देवी देव देवी देवतांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या कोरल्या जायच्या किंवा काही राज्यकर्ते जे आहेत ते स्वतःच्या नावाच्या किंवा स्वतःच्या चित्र असलेले जी नाणी जी आहेत ती काढत असत यावरून याचे जे उत्तर जे आहे तर याची चारही वर दिलेली बरोबर आहेत याँ उत्तर, उत्तर जे आहे याची चारही कारणे बरोबर आहेत ख्रिस्तपूर्व तीनशे म्हणजेच सन पूर्व तीनशे तेवीस ती मध्ये बॅबिलोन येथे अलेक्झांडरचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि डॅश आणि डॅशडॅश यांना लोकांना परकीय आक्रमणाविरुद्ध भडकवले आणि अलेक्झांडर भारतात येऊन गेल्यानंतर भारतामध्ये सर्वात मोठा जो पहिला जो राजा ज्यांनी जे जा आहे अखंड भारतवंश एक छत्राखाली आणण्याचा प्रयत्न केला ते आपल्याला माहिती होतं चंद्रगु चंद्रगुप्त आणि त्यांचे गुरु चाणक्य ज्यांना कौटिल्य किंवा आर्य चाणक्य किंवा विष्णुगुप्त असे संबोधले जायचे तर हे होते त्यानु त्यामुळे याचं उत्तर जे ता आहे तर अर्थातच च चंद्रगुप्त चाणक्य हे असेल आणि हे जे आहे त्याच्यानंतर चंद्रगुप्तांचा मुलगा बिंबिसारा रा, रा, राजा बनला होता त्यानंतर अशोक बिंबिसारचा मुलगा अशोक हा गादीवर आला होता त्या परंतु हे अलेक्झांडर जे आहे ते सर्वात अगोदर जे आहे अलेक्झांडर आणि पोरव राजा पोरव याच्या युद्धाची देखील तुम्ही थोडक्यात माहिती घेतलेली असेल त्यावरून हे जे आहे पहिलं याचं उत्तर जे आहे ते चंद्रगुप्त आणि आर्य चाणक्य म्हणजे चाणक्य हे होय त्याचप्रमाणे चाणक्याशी संबंधित आणखी एक प्रश्न आला होता पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा चाणक्य हे त्यांचं नाव बरोबर होतं त्यांना विष्णुगुप्त असेही म्हटले जायचे त्यांना कौटिल्य असेही म्हटले जायचे चणक ऋषीचा पुत्र म्हणून त्यांना चाणक्य असे म्हट संबोधले जायचे त्यानंतर त्यांना काही ठिकाणी जे आहे पक्षीन स्वामी असे देखील संबोधल्याचे उदाहरण आहेत परंतु हा राज जो रामगुप्त आहे हा जो आहे हा हा गुप्त घराण्याशी याचा संबंध आहे आणि चंद्र चंद्रगुप्त द्वितीय आणि राम समुद्रगुप्त याच्याशी याच्याशी काही संबंध होता याचा देखील आपण अभ्यास जे आहे तो गुप्त घराण्याच्या इतिहासामध्ये केलेला आहे आणि विष्णू शर्मा हे असं नावच जे आहे ते प्राचीन भारतामध्ये आपल्याला कुठं आढळलेलं नव्हतं त्यामुळून जे आहे अ ब ड आणि फ हे जे आहे त्याच्यामध्ये ही बरोबर विधाने आहे त्यावरून क आणि इ ही जी आहेत ही विधाने चुकीची आहेत म्हणजे विजोड आहे तर याचा पर्याय असेल चार त्यानंतर पुढे दिलेल्या महाजनपदाच्या त्यांच्या अंगिणिक नावाशी जोड्या जुळवा आणि याच्याबद्दलची माहिती देखील जी आहे आपण शालेय पाठ्यक्रम यत्ता सहावीच्या इतिहासामध्ये देखील केलेली आहे तेथे आपण पाहिलं होतं की तेथे ते प्राचीन नावे आणि आधुनिक नावे ज्याच्यामध्ये पाहिलं होतं की काशीला बनारस म्हणतात कोसलला लखनौ म्हणतात वत्सला अलाहाबाद आणि मिर्जापूर याला एकत्रितच्या काल कर, याला एकत्रित प्रभागाला जे आहे वत्स म्हणायचे चेदी म्हणजे कानपूर कुरू म्हणजे दिल्ली व हरियाणाचा भाग पांचाल म्हणजे रोहिलखंड मत्स्य म्हणजे जयपूर अलवार भरतपूरचा प्रदेश शिवसेन म्हणजे मथुरा अश्मक म्हणजे नर्मदा व गोदावरी नदीच्या मधला प्रभाग ज्याला आपण तो याचा संबंध महाराष्ट्राशी होता जो ज्याला आपण औरंगाबादचा प्रभाग किंवा औरंगाबादचा भाग असे म्हटलं जातं अवंती उज्जैन आणि माळवा येथील कालखंड गांधार पेशावर पा रावळपिंडी पाकिस्तानमध्ये जे आहे ते गांधार महाजनपदी अस्तित्वात होती कंबोज गांधार जवळचा जो आहे पाकिस्तानमध्ये असलेला हजारा जिल्हाचा भाग याचा देखील अभ्यास केलेला होता यावरून आता आपण याची जी आहेत उत्तरे आपण आता शोधूयात अंगला जे आहे ते पूर्व बिहार आणि याला चंपा देखील असे देखील म्हटले जाते चंपा प्रदेश त्यानंतर मगध दक्षिण बिहार व्रजी उत्तर बिहार आणि जे आहे मल्ल जर म्हटलं तर हे गोरखपूर जिल्हा असं होय हे झाले आपल्या प्रश्नाचे उत्तर याच्यावरून आपल्याला जे आहे ते आता पर्याय आपण शोधू शकतो तर याचा पर्याय असेल अंग पूर्व बिहार मगध दक्षिण बिहार व्रजी उत्तर बिहार आणि मल्ला जे आहे ते गोरखपूर म्हणजेच काय याचा पर्याय एक हे योग्य उत्तर आहे आणि इतर महाजनपदाशी संबंधित माहितीसाठी तुम्ही जे आहे इता सहावीच्या इतिहासाचं पुस्तक जे आहे चालू शकता किंवा आपला व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर सिंधू संस्कृतीची शोध करते व हो, त्यांनी शोधली नगरे यांच्या जोड्या लावा आणि आपल्याला आता आता जर थोडक्या बहुत आपल्याला माहिती असेल की सर्वात अगोदर जे आहे ते हडप्पा येथे उत्खनन एकोणीसशे सतरा ते सत्तावीसच्या कालखंडामध्ये करण्यात आलं होतं आणि हडप्पा येथील जे आहे ते उत्खनन जे आहे दयाराम सहानी आणि माधव स्वरूप वत्स यांनीच्या अध्यक्षेखाली म्हणजे नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं आणि जर आयोगाने उद्या चुलून जर माधव स्वरूप वत्स दयाराम साहनीच्या ठिकाणी जर नाव दिलं तर थोडंसं कन्फ्युजन होतं पण दयाराम साहनी हे खूप फेमस झाल्यामुळे त्यांचं नाव इथं जे आहे ते दिलेलं आहे परंतु हडप्पा संस्कृतीच्या शोधनकर्त्यामध्ये जे आहे दयाराम साहनी आणि माधव स्वरूप वत्स या दोघांचा देखील सहभाग आहे त्यानंतर मोहनजोडो येथील जे आहे राखलदास बॅनर्जी त्यानंतर चंद चहून दडो येथे जे आहे गोपाल मजुमदार आणि लोथल येथे जे आहे ते रंगनाथ राव हे जे आहेत याची उत्तरं आहेत म्हणजेच हडप्पा दयाराम सहानी नंतर मोहन्स दडो राखलदास बॅनर्जी चौदडो गोपाल मजुमदार आणि लोथल म्हणजे रंगनाथ राव याचा पर्याय एक हे योग्य उत्तर आहे त्यानंतर खालीलपैकी कोणता मृदु दगड सिंधू संस्कृतीतील मृदा बनवण्यासाठी वापरण्यात आला आणि हे एकोणीसशे सत्तावीसमध्ये जे उत्खनन करण्यात आलं होतं या उत्खननामध्ये जे आहे ते हे स्टी टी स्टीटाईड हे दगडचा वापर केल्याचं जे आहे ते आपल्याला उत्खननाच्या दृष्टी नंतर आपल्याला समोर आलेलं आहे आणि हे ज्या प्रश्नाची उत्तर जे आहे ते सिंधू संस्कृतीशी संबंधित याच्याशी माहिती जी तुम्हाला जी तुम आहे ते आता अकरावीच्या इतिहासामध्ये आपल्याला जी आहे याची माहिती आपल्याला भेटून जाईल किंवा आपल्या व्हिडिओ पाहिल्यात तर या व्हिडिओमध्ये देखील आपण याची माहिती घेतलेली आहे त्यानंतर परत जे आहे ते आता सहावी किंवा अकरावीच्या इतिहासामध्ये देखील आपल्याला याबद्दलची माहिती मिळते त्यामध्ये आपण पाहिलं होतं कि कोणते महाजनपद चार महाजनपदांची माहिती जी आहे त्या सहावीच्या इतिहासामध्ये दिली होती आणि त्याच्या त्याचबरोबर समकालीन राजे काय होते याच्याबद्दलची देखील माहिती याच्यात दिली होती जसं की कोसलचा राजा प्रसेनजीत हा जो आहे वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन असल्याचे देखील आपल्याला तेथे आपला उल्लेख आढळतो त्याचप्रमाणे श्रावस्तीमधील जे अं या प्रसिद्ध विहारात जे आहे गौतम बुद्ध दीर्घकाळ राहील याचा उल्लेख देखील आपल्याला तिथे आढळ मिळतो त्यानंतर राजा उद्दैन आणि याच्याबद्दल आपण पाहिलं होतं की हे देखील जे आहेत गौतम बुद्धांचे समकालीन होते त्यानंतर अवंती राजा प्रज्योत वर्तमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे समकालीन त्यानंतर मगधचा राजा जो होता तो बिंबिसार होता आणि याच्याबद्दलची आणखी एक माहिती म्हणजे जीवक हा प्रसिद्ध वैद्य जो आहे तो या दरबारात होता आणि पुढे बिंबिसार यांनी जे आहे बौद्ध धर्माचे शिष्यत्व पत्करले याचा देखील आपल्याला तिथे आढावा मिळतो यावरून आपल्याला लक्षात येईल की ह्याचा पर्याय जे आहे ते पर्याय दोन जे योग्य उत्तर असेल त्यानंतर खालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथात सोळा महाजनपदाचा उल्लेख आढळतो सोळा महाजनपदाचा उल्लेख जो आहे ते दोन ते तीन पुस्तकांमध्ये आपल्याला आढळतो जसं की महावस्तू या ग्रंथांमध्ये देखील सोळा महाजनपदाचा उल्लेख आढळतो त्यानंतर रचित ग्रंथांमध्ये देखील आपल्याला याचा उल्लेख आढळतो तर परंतु जे सोळा महाजनपदाचा शि संबंधित नावं जे आहेत ते बौद्ध ग्रंथातील अंगुतर निकाय या पुस्तकांमधील जी आहे ती नावं जी आहेत ती आपल्याला आपण विश्वसनीय किंवा त्याला जास्त चलून ती नावं मानली इतिहासामध्ये मानली जातात आणि <coughs> माफ करा महावस्तू या ग्रंथामध्ये या सोळा महाजनपदाची नावे दिली आहेत परंतु त्या त्यात जे आहे गांधार आणि कंबोज या दोन महाजनपदाविजी जे आहे तिथे शिबी व दर्शन अशी नावे देण्यात आलेली आहेत त्यानंतर पुढीलपैकी संगम साहित्यातील कवी कोण होते ते ओळखा आणि <coughs> माफ करा आपण महाराष्ट्रातील विविध पाठ्यपु विविध लेखकांची पुस्तके किंवा शालेय पाठ्यक्रम याच्यामधून याची आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण आपल्याला याच्यामध्ये जे आहे कुठंच आपल्याला याची माहिती भेटली नाही पण शेवटी आपण लुसेंट चालत असताना लुसेंट आणि तमिळनाडू राज्य सरकारच्या पाठ्यपुस्तकांमध्ये जे आहे याची आपल्याला माहिती मिळाली तर त्याच्यामध्ये तोलका पियर वल्लूवर इलेंग गो अडी गल आणि सितल्ला इली सि सिंतनूर ही चारही नावं आढळली आणि आपण आयोगाने दिलेले योग्य उत्तरे काय आहेत म्हणजे प्रश्नपत्रिकेचे आन्सर की देखील पर, प पडताळल्या त्यावरून आपल्याला हे चारही उत्तरं बरोबर असल्याची आपल्याला आढळून आले याचा अर्थ काय तर हे संगम साहित्यातील ही चारही कवी असल्याचा आपल्याला उल्लेख आढळलेला आहे त्यानंतर पुढीलपैकी कोणता कोणत्या गुप्त राजाने आदित्य ही पदवी घेतली आता आपल्याला सर्व आपल्याला माहिती आहे की गुप्त राजघराण्याचा जर संबंध आला तर आपल्याला विक्रमादित्यचा दोनदा उल्लेख आल्याचा आपल्याला आढळतं जसं की दुसरा चंद्रगुप्त हा पहिला विक्रमादित्य होऊन गेला आणि त्याला शकारी असे देखील समोरले जायचे आणि त्याच्याच कालखंडामध्ये जे आहे ते जे आहे गुप्तवर ज्याला गुप्तवंशाला जे आहे गुप्त गोल्डन एज ऑफ अँस एंट हिस्ट्री ज्याला म्हणायचं जायचं लिटरेचरमध्ये तर याच्याच दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या कालखंडामध्ये जे आहे कालिदास वरहामीर यासारखे जे आहे ते अष्टप्रधा अष्ट मंडळे असल्याचं जे आहे ते ना ए ए, ए जेम्स जे होते आपण ज्याला जेम्स म्हणायचो नवरत्ने ती या दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या कालखंडात होऊन गेली होती परंतु याने विक्रमादित्य आणि शक शकारी ही पदवी संपादन केली होती त्यामुळे हे उत्तर नाहीये त्यानंतर समुद्रगुप्ताला विन्सेट स्मिथ यांनी जे आहे भारताचा नेपोलियन असे संबोधले होते ह्याला कविराज असे देखील अस म्हणतात कारण की यांनी विना धारण केलेली देखील नाणी यांनी बा जे आहे चलनात आणली होती त्याप्रमाणे याला पराक्रम विक्रम असे संबोधले जाते परंतु याला आदित्य असल्याचं आपल्याला कुठं आढळलं नाही त्यानंतर स्कंदगुप्त स्कंदगुप्त हा जो आहे तो गुप्त घराण्यातील विक्रमादित्य पदवी धारण केलेला दुसरा राजा आहे म्हणजे पहिला चंद्रगुप्त आणि त्यानंतर स्कंदगुप्त स्कंद गुप्ताला स्कंद गुप्त देखील जे आहे विक्रमादित्य असे संबोधले जायचे ठीक आहे तर आणि आता राहिला पर्याय कुमारगुप्त या कुमारगुप्ताला जे आहे ते महिंद्रादित्य असे संबोधले जाते म्हणून याचा पर्याय जे आहे ते कुमार गुप्त असं होय आणि गुप्त घराण्याच्या राज्याचा अभ्यास करताना आपण पाहिलं की भारतामध्ये आदित्य पदवी धारण केलेले किती राजे होऊन गेले आहेत त्याच्यापैकी पाच ते पा, सहा राजे होऊन गेले त्याच्यापैकी जे आहेत दोन विक्रमादित्य जे आहेत ते गुप्त कालखंडातील गुप्त राजघराण्यातीलच होते त्यानंतर जोड्या लावा याची देखील माहिती जी आहे ते आपण गुप्त घराण्याचा इतिहास आणि हर वर्धन घराण्याचा इतिहास करत असताना देखील जे आहे याच्यामधील काही मुद्दे जे आहेत याची देखील आपण माहिती घेतलेली आहे तर तक्षण म्हणजे जो आहे कार्पेंटर म्हणजे सुतार होय भागदूक म्हणजे जो आहे कर वसूल करणारा होय याचा देखील अभ्यास आपण जे आहे ते त्या व्हिडिओजमध्ये केलेला आहे आणि पंचायती राज व्यवस्थेमध्ये देखील याचा आपल्याला संदर्भ आलेला आहे आणि तो आपण व्हिडिओजमध्ये कव्हर केलेला आहे नंतर क्षतरी राजाचा खाजगी कारभारी आणि विधाता म्हणजे जे आहे विधात्याचा रेफरन्स जे आहे ते कायदे मंडळ म्हणून असा आलेला आहे परंतु तो आयोगाने जे आहे पुरुष व स्त्रिया भाग घेत असलेले कायदे मंडळ असं केलेलं आहे म्हणजे परंतु विधाता याला जे आहे कायदे मंडळ संबोधले जाते याच्यावरून जे आहे याचं उत्तर जे आहे हे म्हणजे काय वन टू थ्री फोर हे असं योग्य असलेले पर्याय म्हणजेच पर्याय तीन याचं योग्य उत्तर होय त्यानंतर जे आहे खालील विधानांचा विचार करावा व उत्तराचा योग्य पर्याय निव निवडा महाराष्ट्रातील जारवे नेवासा दायमाबाद चांडोली सोनगाव इमानगाव प्रकाशे नाशिक इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे औषध मिळाले आहेत हे पर्याय बरोबर आहे कारण यालाच जे आहे यालाच जारवे संस्कृती असे देखील संबोधले जाते आणि याचा देखील आपल्याला जे आहे ते यत्ता पाचवी आणि सहावीच्या इतिहासामध्ये देखील आपल्याला याचा संदर्भ आढळतो त्यानंतर राजस्थानमध्ये आहार व गिलून मध्य प्रदेशातील माळवा कायथा इराण इत्यादी ठिकाणी ताम्रपाशा आणि योग्य संस्कृतीचे औषध मिळाले आहेत हा मुद्दा देखील जे आहे या मुद्द्याच्या खालीच आपल्याला जो आहे ते त्या आपल्या शालेय पाठ्यक्रमामध्ये मिळालेला आहे याच्यावरून जे आहे हे दोन्ही विधाने बरोबर असल्याचं आपल्याला आढळलेलं आहे त्यावरून याच पर्याय जे आहे ते दोन्ही विधाने बरोबर आहेत त्यानंतर दाशराज्ञ युद्ध पुढीलपैकी कोणात घडले तर आपल्याला माहिती आहे की भा भरत नावाच्या राजावरून आपल्याला भारत देश नाव पुढे मिळाले आणि विशिष्ट वैशिष्ट्य वशिष्ठ आणि विश्वामित्र हे यांचा, यांचा देखील जे आहे यांच्यामध्ये जे काय म्हणतात रायवरी होत यांच्यामध्ये रायवरी होते आणि हेच युद्धाचे कारण होते आणि याच्यावरूनच याचा पर्याय जे आहे विश्वामित्र आणि भरत जमात होय याच्यामध्ये जे आहे भरत जमात भरत या राजाने देखील विजय प्राप्त केला होता आणि भारतीय इतिहासात न लिहिले गेलेले किंवा नमूद केले गेलेले हे पहिले यज्ञ सॉरी पहिले हे युद्ध होय त्यानंतर खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती मिळते छोटे शिलालेख भाबरू शिलालेख कलिंग शिलालेख चौदा शिलालेख याचं उत्तर जे आहे ते छोटे शिलालेख आहे परंतु आयोग जर उद्या चढून एखादा प्रश्न विचारला कुठल्या शिलाले शिलालेखांमध्ये म्हणजे छोट्या शिलालेखामध्ये पण छोट शिलालेख आहे जसं की पहिला शिलालेख दुसरा शिलालेख छोटे शिलालेख याच्यामध्ये जर प्रश्न आला तर त्यासाठी जे आहे पहि पहिल्या छोट्या शिलालेखामध्ये सम्राट अशोकांचे व्यक्तिगत जीवन कोरले गेलेले आहे तर दुसऱ्या छोट्या शिलालेखांमध्ये अशोकाच्या धम्मचे जे आहे संक्षिप्त विवेचन करण्यात आलेले आहे तर याचं उत्तर जे आहे शिलालेख तर आहे पण हे सेकंड म्हणजे दुसरे छोटे शिलालेख त्यानंतर चंद्रगुप्त मौर्याच्या राज्यांचे चार प्रांत व त्याच्या राजधान्या याच्या जोड्या जुळवा आपल्याला माहिती आहे की चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडामध्ये कारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे चा, चार विभाग पाडण्यात आले होते आणि प्रत्येक विभागाची एक स्वतंत्र अशी राजधानी होती तर याच्यामध्ये जे आहे तो पूर्व विभाग जो आहे त्याला जे आहे तो शाली किंवा उडिसा साईडचा जो भाग मानला जायचा तर त्याचं जे उत्तर येईल तो जे आहे ते पाटलिपुत्र होय त्यानंतर पश्चिम विभाग जो आहे उज्जैनी हा जो आहे पश्चिम पथ हा जो आहे मध्य प्रदेशमध्ये येत असायचा त्यानंतर दक्षिण विभाग जो आहे तो दक्षिण विभाग हा कर्नाटकाशी संबंधित होता म्हणजेच काय सुवर्णगिरी कर्नाटकमधील जवळचा हा जो आहे तो हा भाग होय सुवर्णगिरी आणि उत्तर पथ म्हणजे जे आहे ते तक्षशिला जे आज पाकिस्तानमध्ये आहे हे असं आहे ज्यावरून आपल्याला लक्षात येईल याचं उत्तर जे आहे हे पर्याय जे आहे पर्याय तीन हे उत्तर आहे त्यानंतर खालील व्यवहारावरून व्यक्ती ओळखा विशाल साम्राज्याचा संस्थापक संस्कृत विद्वान आणि कवी प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्याचा राजकवी होता व बौद्ध पंडित वसुबंधू त्याच्या दरबारात होता भारतीय नेपोलियन असी विन्सेट स्मिथ त्याची प्रशंसा करतात आणि मागेच आत्ता आपण समुद्रगुप्ताशी संबंधित विक्रमादित्य किंवा महेंद्रादित्य पदवी कोणी संपादन केली या प्रश्नामध्ये जे आहे याचं आपल्याला उत्तर देखील भेटून जातं तर ते आहे समुद्र गुप्त होय आणि गुप्त घराण्यातील प्रत्येक राजांच्या विषयी जसे चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य नवरच्या कालखंडात असलेली नवरत्ने समाज रचना इकॉनॉमिक कंडिशन समुद्रिकुप्त याच्याबद्दलची माहिती जी आहे गुप्त घराण्याच्या इतिहासामध्ये आपण सविस्तर घेतलेली आहे या व्हिडिओच्या पश्चात आपण ती देखील पाहू शकता पूर्व काळात मौर्य पूर्व काळात भारत हे जे आहे द क्वीन ऑफ द इस्टर्न सीज म्हणूनच संबोधले जाते आणि याच्याबद्दलची माहिती जी आहे ती जरी माहिती जरी असल्या कुठल्या देशाला म्हणतात पण हे सांगून जे आहे कन्फ्युजन करण्यापेक्षा जे आहे ते एवढं सांगतो की याला जे आहे त्याला आता आपण जे आहे कोचीन म समजवतो त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की इस्टर्न स्वीज ह्याच्या आणि कोचीन म्हणजे याला जो आहे तो पूर्व भारत पूर्व काळात जे आहे याला भारताला असे संबोधले जायचे ज्याला आज आपण भारतामध्ये कोचीन हे आपले शेवटचे टोक असे म्हणत असतो त्यानंतर पुढील राजघराणी राजे यांच्या जोड्या लावा याचं देखील जे उत्तर जे आहे आपल्याला कुठल्याच म्हणजे महाराष्ट्राच्या साहित्य इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सहसा भेटलेलं नाही आहे तर आपण तमिळनाडू राज्य सरकारची काही पुस्तके गुजरात राज्याची काही पुस्तके आणि इतर ऑनलाईन काही माहिती घेऊन जे आहे याची माहिती आपण घेतलेली आहे राष्ट्रकूट म्हणजे दंती दुर्ग चोळ म्हणजे विजयालय पाल याचं उत्तर आहे रा गोपाल राजा त्यानंतर परमार म्हणजे उपेंद्र तर याच्यावरून जे आपल्या लक्षात येईल एकचं तीन दोनचं चा चार तीनचं चा एक आणि चारचं चा दोन तर ह्याचं चा पर्याय चार हे योग्य उत्तर आहे आणि आपण जे आहे ते अजून आपण राष्ट्रकूट सोल पाल परमार घराण्यांचा व्हिडिओ बनवला नाहीये त्यामध्ये आपण यांचा आपण निश्चितच ज्याचा संदर्भ घेऊन याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यानंतर अके मे नीड विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोज येथे जे आहे डॅड्याचा नवा उद्योग सुरू झाला जहाज जा बातमी हे जे आहे ते हडप्पा संस्कृतीच्या कालखंडातच आपल्याला जे आहे गुजरातमध्ये याचे अवशेष सापडलेले आहेत हातमाग साड्या बनवणे आहेत त्याच्या अगोदरचे पण आहेत भांडी बनवणे हडप्पा संस्कृतीमध्ये देखील सापडलेल्याचा उल्लेख आढळतो तर याचं उत्तर जे आहे ब्लँकेट बनवणे बनविणे हे याचं उत्तर होतं पंचावन्न हा दोन हजार एकोणीसमध्ये क्रमांकाचा प्रश्न होता आपण जे विविध प्रश्नाचे से सेट्स घेतलेले आहेत त्यामुळे तुम्ही जर एखादा दुसरा सेट पाहता असाल आणि हा प्रश्नाचा क्रम खालीवर असत असेल तर ते शक्यता ना करता येत नाही परंतु हे प्रश्न आपण जे आहे ते संबंधित हा व्हिडिओ आहे आणि ह्याच्यामधील उल्लेख जो तो ले ले आहे तो आपल्या हर्षवर्धनाच्या व्हिडिओमध्ये देखील घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की कामरूपचा जो राजा आहे यांनी जे आहे हर्षवर्धनाच्या इच्छेविरुद्ध तो एका चिनी यात्रेकरूला आपल्या राजधानीत अडवू ठेवू शकला नाही त्यानंतर सिंधचा जो राज्यकर्ता आहे याला जो आहे हर्षवर्धनाच्या अगोदर जो आहे प्रभाकर वर्धन या त्याला अधिकच कमकुवत केले होते आणि काश्मीरचा जो राजा आहे याला जे आहे हर्षवर्धनाने याला दा आ, हस्ती जे आहे याचा जो दंत देण्यास दाताचा अवशेष देण्यास यांनी जे आहे ते भाग पाडले होते आणि वल्लभवीचा राजा जो आहे कनौजच्या सम्राटाच्या सैन्यासमोरून एकदा पळून गेला होता आणि नंतर त्याच्या मुलीशी विवाह केला होता याच्यावरून जे एक आहे एकचं च दोन आणि दोन एकचं दोन दोनचं एक त्यानंतर तीनला तीन आणि चार म्हणजे पर्याय तीन ह्याचं जे आहे याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित आहेत तर आपल्याला ऋग्वेदामध्ये म्हणजे अशियंट इंडियामध्ये जे आहे ते आपल्याला विश्व विश्व विश्ववारा अल्पला लोपमुद्रा घोषा त्याचप्रमाणे मैत्रियी गार्गी यांचा देखील आपल्याला काही संबंध आढळलेला आढळतो त्याचप्रमाणे इतर काही स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी मंत्राची रचना केली याचं देखील जे आहे रेफरन्स आपल्याला ऋग्वेदांच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भेटतं आणि हे देखील आपण आपल्या व्हिडिओमध्ये केलेला आहे आणि लोपमुद्रा ह्या ज्या आहेत अगस्त्य ऋषीच्या पत्नी होत्या आणि त्यांनी जे आहे त्यांना संस्कृत आणि तमिळ या भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं आणि ऋग्वेदामध्ये जे आहे विश्ववारा अपाला आणि घोषा यांनी मंत्राची रचना केल्याचं जे आहे ऋग्वेदामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि मागे म्हटल्याप्रमाणे लोपमुद्रा यांना ज्या अगस्त ऋषीच्या पत्नी यांना संस्कृत आणि तमिळ ह्याच्यावरती जे यांचं प्रभुत्व होतं या चारही स्त्रिया ज्या आहेत ऋग्विजाशी यांच्याशी संबंध आहे त्याचप्रमाणे मैत्री गार्गी यांचा देखील आणि इतर स्त्रियांचा देखील आपल्याला आढावा जो आहे किंवा रेफरन्स जे आहेत प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये सापडतात आणि गार्गींबद्दल असं सांगितलं जातं की यांनी ऋषी याज्ञावल्कसोबत जे आहे वादविवाद स्पर्धेमध्ये यांनी भाग घेतला होता आणि यांनी आपल्या यांनी जे आहे त्यांना त्यांच्यावरती विजय म्हणजे वादविवाद स्पर्धेमध्ये त्या विजयी झाल्याचं देखील आपल्याला आपल्याला रेफरन्स जे आहे ते आपल्याला भेटत भेटतं हा व्हिडिओ तुम्हाला वाटला या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण सांगण्याची पद्धत तुम्हाला किती